नमस्कार मित्रांनो, कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आणि आज आपण माहिती करणार आहोत इलिगल प्रॉपर्टी पोझेशन म्हणजे काय, अर्थात बेकायदेशीरित्या मालमत्तेवरती कब्जा केला आहे असं कधी मानता येईल या संदर्भात माहिती घेणार आहोत. बऱ्याच वेळेला ऐकून येतं की बाबा कब्जा केला आहे तू बेकायदेशीर आहे, इलिगल आहे. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की आपण बेकायदेशीररित्या कब्जा केला आहे की ज्याच्याकडनं विकत घेतला त्यांनी बेकायदेशीररित्या कब्जा केला होता की काय. तर एखाद्या मालमत्तेचा कायदेशीर मालक नसलेल्या व्यक्तीने मालकाच्या संमतीशिवाय त्यावर जर कब्जा केला असेल तर तो मालमत्तेचा बेकायदेशीर ताबा असेल, हे लक्षात घ्या. म्हणजे मालकाची परवानगी नाही आणि तुम्ही त्यात घुसलात. मालकाची परवानगी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी राहत असाल, त्या व्यवस्थेला कायदेशीर वैधता असेल, भले तो मालक असेल, तुम्ही त्याचे भाडेकरू असाल, टेनंट असाल, वैध आहे. पण घुसलेला असाल तो ऑक्युपंट, तुम्ही त्याला टेनन्सीचा आधार देऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्याकडे भाडेभोवती तुमच्या नावाने येते का नाही का ते बघा. किंवा तुम्ही गव्हर्नमेंट लँडमध्ये आहात आणि तुम्हाला काहीच येत नाही म्हणजे एकदम खुश आहात. अरे तुम्ही काही येत नाही, तुम्ही नाहीच आहात तिथे अस्तित्वात, हे डोक्यात राहू दे. भारतीय दंड संहितेच्या कलम 441 नुसार तुम्ही क्रिमिनल ट्रेसपास करता, लक्षात घ्या, गुन्हेगारी अतिक्रमण. यात काय म्हटलंय, जो कोणी गुन्हा करण्याच्या हेतूने किंवा एखाद्या व्यक्तीच्या ताब्यातील मालमत्तेमध्ये किंवा अशा मालमत्तेच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही व्यक्तीला धमकवण्याच्या, अपमान करण्याच्या किंवा त्रास देण्याच्या उद्देशाने प्रवेश करतो किंवा कायदेशीररित्या किंवा बेकायदेशीररित्या अशा मालमत्तेत प्रवेश करतो आणि कब्जा करायचा प्रयत्न करतो, त्याला क्रिमिनल ट्रेसपास खाली गुन्हेगार म्हणून मानलं जातं. आणि अशा गुन्हेगारी करता त्याला शिक्षा होऊ शकते. इंडियन पिनल कोडमध्ये, भारतीय दंडसंहितेमध्ये त्याला शिक्षा आहे. आणि ही शिक्षा टाळायची असेल तर तुम्ही क्रिमिनल ट्रेसपास केला नाही पाहिजे, हे डोक्यात राहते. आता तुम्ही मालक आहात, असं बेकायदेशीर कब्जा करणारे, बऱ्याच वेळा माहिती असेल की प्रॉपर्टी असते, लक्ष नसतं आणि मग अचानकरित्या त्याच्यावरती झोपडपट्ट्या सुरू होतात, झोपड्यावरती झोपड्या येतात आणि मग त्यांना झोपड्यांना हलवणं अवघड जातं. कारण एक तर गुंड असतात, पोलीस असतात, लागेबांधे असतात, तर अवघड जागी दुखणं होतं. मग काय केलं पाहिजे, तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे रिकामी मालमत्ता किंवा जमीन असेल तर तुम्ही एक भिंत बांधली पाहिजे, त्याला बाउंड्री वॉल म्हणतो, सीमा भिंत बांधली पाहिजे आणि जी भक्कम असली पाहिजे. आता ते सीमा भिंत बांधले त्यात एक मोठं भोके, त्यातनंच लोक येत जात आहे, तसं नाही. अवैध धंद्यावरती लक्ष ठेवण्याकरता किंवा काही तुमच्या कोणी घुसखोरी करत नाही त्याच्यावर लक्ष ठेवण्याकरता तुम्ही त्याच्यावरती नियमितरित्या भेट दिली गेली पाहिजे. तू कोण आहे, तू इथे काय करतोय, हे विचारायला कोणतं गेलं पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्ही मालक आहेत कसं कळणार. आणि सर्वात गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्ही तिथे केअरटेकर ठेवू शकता. मोठी जमीन आहे, केअरटेकर ठेवला असेल तर तुम्ही तुमची जमीन सुरक्षित ठेवू शकता. आता एक जाता जाता एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगतो की तुमच्या जमिनीवरती समजा अवैधरित्या कोणतरी राहतोय, त्यांनी पुरावा गोळा केला आणि तुम्हाला कळलं की त्यांनी अवैधरित्या तिथे कब्जा केला आणि 12 वर्ष तुम्ही त्याच्यावर कुठच्याही प्रकारची कारवाई केली नाही, तर लिमिटेशन लॉ खाली तुम्ही त्याच्यावरती कायदेशीर कारवाईच करू शकत नाही. त्याची तो तुमचा काय झाला, तो तुमच्या प्रॉपर्टीवरचा कब्जेदार होऊन जाता, हे डोक्यात राहू दे. त्यामुळे इलिगल प्रॉपर्टी पोझेशन फार महत्वाचं ठरतं. माहिती असण्याकरता बेकायदेशीररित्या कुठच्याही मालमत्तेवरती, तुमच्या मालमत्तेवर समजा कोणी कब्जा केला असेल तर काय करायचं, याकरता कायदेशीर माहिती असणाऱ्या वकिलाला नक्कीच भेटा आणि तुमची मालमत्ता वाचवा. पुढे अशाच कुठच्या तरी माहिती पूर्ण व्हिडिओ करता आपण भेटू. तिथपर्यंत अलविदा, धन्यवाद.